महाराष्ट्राच्या मतदारांनी पुन्हा एकदा महायुतीवरती विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांना सत्ता बहाल केली आहे. मात्र एवढ्यापुरतच हे मर्यादित राहिलेले नाही आहे. अनेक शक्यता, चर्चा यांना पूर्णविराम देत सर्वसामान्य मतदाराने आपला स्पष्ट कौल नेमका कोणाला आहे दाखवून दिलेला आहे. काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये याच मतदारांनी महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये भरभरून मतदान करत महायुतीला योग्य तो इशारा दिला खरा. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी महायुतीला स्पष्टपणे कौल दिलाय. महायुतीच्या विजयामध्ये सुद्धा देदीप्यमान कामगिरी केली आहे ती भाजपने. भाजपची राज्यामधली आजवरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचा पराभव हा दारुण झालेला पराभव म्हणता येईल असाच आहे. काँग्रेसने 20 आकडा पार केला असला तरी सुद्धा ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मतदारांनी सपशेल नाकारलंय हेच दिसतंय. राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडी यांना सुद्धा जनतेनं सपशेल असं नाकारलेलं आहे. या निवडणुकीत देखील कोण कोण कुठल्या पक्षाचा, आता यांनी तुमचा कुठला पक्ष आहे, राष्ट्रवादी आता तो कोणाचा आहे ते लोकांनी ठरवलं आणि शिवसेना कोणाची तेही ठरवलं आणि लोकांनी ठरवलं. त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झालेल्या. आता विरोधक टीका करतात की बाबा बॅलेट पेपरनी घ्यायला पाहिजे होतं, मग बॅलेट पेपरने लोकसभेला पण घ्यायला पाहिजे होतो. लोकसभेचा निकाल लागला की तो बरोबर, आणि इथला निकाल लागला की बॅलेट पेपर यायला पाहिजे, मग मशीन काय ईव्हीएम बरोबर नाही असं नाही चालत. आता झारखंड पण आमच्या हातला गेलंच ना, आम्ही कुठं काय म्हणतो. ठीक आहे, त्या जनतेने कौल दिलेला आहे. आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या, त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या, त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली. अंडर करंट असा का बहिणींनी दाखवला की मी सगळे उताणे पडले, सगळे आडवे झाले. हे माझं स्वतःच स्पष्ट मत आहे, प्रत्येकाची वेगवेगळी मत असू शकतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.